लेक्चर नंबर 5 थ्योरम इफ एल डैश एम डैश आर द डायरेक्शन कोएफिशिएंट ऑफ द लाइन व्हिच मेक एन एंगल पाई बाय 2 विद द लाइंस हुज डायरेक्शन कोएफिशिएंट आर एल कॉमा एम देन एल डैश इज इक्वल टू माइनस 1 अपॉन एच इनटू एफ एल प्लस जी एम एंड सेकंडली एम डैश इज इक्वल टू 1 अपॉन एच इनटू एफ एल प्लस एफ एम एल डैश एम डैश आपल्याला डायरेक्शन कोएफिशिएंट दिलेला आहे आणि अँगल दिलेला आहे आपल्याला पाय बाय 2 विथ द लाईन विथ डायरेक्शन कोएफिशिएंट आर एल कॉमा एम देन आपल्याला प्रूव करायचा एल डॅश इज इक्वल टू मायनस 1 अपॉन एच इंटू एफ एल प्लस जी एम अँड सेकंड प्रूव करायचा एम डॅश इज इक्वल टू 1 अपॉन एच एफ एल प्लस एफ एम आणि थीटा दिलेला आपल्याला पाय बाय 2 सो इफ एल कॉमा एम अँड एल डॅश कॉमा एम डॅश आर द टू डायरेक्शन ॲट अ पॉईंट ऑन द सर्फेस देन आपण मागच्या लेक्चरमध्ये थेरम बघितलं त्या थेरमवरून आपण लिहू शकतो वी हॅव काय बघितलं थेरम कोणतं होतं इफ एल कॉमा एम अँड एल डॅश कॉमा एम डॅश आर द टू डायरेक्शन कोएफिशिएंट ॲट अ सेम पॉईंट ऑन द सर्फेस देन आपण लिहू शकतो कॉस थीटा इज इक्वल टू ई एल एल डॅश प्लस एम सॉरी प्लस एफ ऑफ एल एम डॅश प्लस एल डॅश एम प्लस जी एम एम डॅश याला इक्वेशन नंबर 1 देऊ साईन थीटा इज इक्वल टू एच इंटू एल एम डॅश मायनस एल डॅश एम याला इक्वेशन नंबर 2 देऊन देऊ वेन थीटा काय दिलेला आपल्याला पाय बाय 2 वी हॅव फ्रॉम इक्वेशन 1 वरून आपण काय लिहू शकतो मग फ्रॉम इक्वेशन 1 वरून थीटाची व्हॅल्यू जर आपण कॉस थीटाची व्हॅल्यू जर आपण पाय बाय 2 ठेवली तर कॉस थीटा पाय बाय 2 इज इक्वल टू 1 सो इथं काय राहील मग ई एल एल डॅश प्लस एफ ऑफ एल एम डॅश प्लस एल डॅश एम प्लस जी एम एम डॅश इज इक्वल टू 0 ई एल एल डॅश प्लस एफ इंटू याला मल्टीप्लाय केला आपण एफ इंटू एल एम डॅश एफ एल एम डॅश प्लस एफ इंटू एल डॅश एम प्लस एफ एल डॅश एम प्लस जी एम एम डॅश इज इक्वल टू 0 एल डॅश कॉमन काढला आपण या टर्म मधून आणि या टर्म मधून मग काय उरेल एल डॅश कॉमन इज इक्वल टू ई एल प्लस एफ एम प्लस या दोन टर्म मधून आपण एम डॅश कॉमन काढला मग काय राहिलं एम डॅश इज इक्वल टू एफ एल प्लस जी एम इज इक्वल टू 0 द अबो इक्वेशन इज सॅटिस्फाय फॉर ह्या इक्वेशन सॅटिस्फाय केलं पाहिजे म्हणते काय एल डॅश इज इक्वल टू या होल टर्म मायनस अल्फा एफ एल एफ एल प्लस जी एम अँड एम डॅश इज इक्वल टू ई मायनस सॉरी अल्फा ई एल प्लस एफ एम एल डॅशला काय लिहिलं आपण एल डॅश इज इक्वल टू मायनस अल्फा एफ एल प्लस जी एम अँड एम डॅश इज इक्वल टू अल्फा ई एल प्लस एफ एम याला इक्वेशन नंबर 3 दिलं वी शॉल फाइंड आपण फाइंड करू अल्फा विथ द हेल्प ऑफ द इक्वेशन 2 वरून इक्वेशन 2 चं हेल्प घेऊन आपण अल्फा फाइंड आउट करू वेन थीटा दिलेला आपल्याला पाय बाय 2 वी हॅव फ्रॉम इक्वेशन 2 सो इक्वेशन 2 वरून साईन पाय बाय 2 साईन थीटाची व्हॅल्यू जर पुट केली आपण साईन पाय बाय 2 काय होईल 1 सो एच ऑफ एल एम डॅश मायनस एल डॅश एम इज इक्वल टू 1 याला इक्वेशन नंबर 4 दिलं आपण युझिंग 3 इन 4 वी गेट इक्वेशन 3 चा यूज करून 4 वी गेट 3 व्हॅल्यू पुट करू आपण एल डॅश ची आणि एम डॅश ची इक्वेशन 3 वरून कशामध्ये इक्वेशन 4 मध्ये पुट करू काय होईल इक्वेशन 4 एच एल एम डॅश ची व्हॅल्यू काय अल्फा ई एल प्लस एफ एम प्लस एच आणि एम इंटू एल डॅश ची व्हॅल्यू काय अल्फा एफ एल प्लस जी एम इज इक्वल टू 1 सो विच गिव्स विच गिव्स 1 अपॉन अल्फा इज इक्वल टू एच इंटू ई एल स्क्वेअर प्लस 2 एफ एम एल प्लस जी एम स्क्वेअर याला इक्वेशन नंबर 5 दिलं सिन्स एल कॉमा एम आर द डायरेक्शन कोएफिशिएंट वी हॅव ई एल स्क्वेअर प्लस 2 एफ एम एल प्लस जी एम स्क्वेअर इज इक्वल टू 1 या होल टर्मला आपण इज इक्वल टू 1 लिहिलं सो दॅट इक्वेशन 5 काय होईल मग 1 अपॉन अल्फा होतं मग काय राहिलं अल्फा 1 इकडे गेला 1 अपॉन एच सो धिस टर्म इज इक्वल टू 1 युझिंग धिस व्हॅल्यू अँड ऑफ अल्फा इन इक्वेशन
3 वी गेट इक्वेशन 3 मध्ये अल्फा ची वैल्यू पुट केली काय मिळालं आपल्याला एल डॅश इज इक्वल टू मायनस 1 अपॉन एच एफ एल प्लस जी एम एम डॅश इज इक्वल टू 1 अपॉन एच ई एल प्लस एफ एम हे कसं आलं समजलं का तुम्हाला एल डॅश इज इक्वल टू मायनस 1 अपॉन एच एफ एल जी एम कसं आलं हे अल्फा इज इक्वल टू 1 अपॉन एच आहे यालाच कसं लिहिते आपल्याला एच इज इक्वल टू 1 अपॉन अल्फा फ्रॉम इक्वेशन 3 वरून सो एच इज इक्वल टू 1 अपॉन अल्फाची व्हॅल्यू काय एल डॅश अपॉन एफ एल प्लस जी एम एच इज इक्वल टू काय राहील मायनस एफ एल प्लस जी एम अपॉन एल डॅश सो एल डॅश इकडे घेतला लेफ्ट साईड काय राहिला मायनस 1 अपॉन एच एफ एल प्लस जी एम सो आणि सेकंड वन इज अल्फा इज इक्वल 1 अपॉन एच एच इज इक्वल टू 1 अपॉन अल्फा इज इक्वल टू 1 अपॉन अल्फाची व्हॅल्यू पुट केली एम डॅश अपॉन ई एल प्लस एफ एम सो एच इज इक्वल टू ई एल वरती गेला ई एल प्लस एफ एम अपॉन एम डॅश सो एम डॅश लेफ्ट हँड साईडला घेतला तर 1 अपॉन एच ई एल प्लस एफ एम सो एम डॅश हेन्स ट्रू नेक्स्ट एक्झाम्पल फाइंड द पॅरामेट्रिक डायरेक्शन अँड द अँगल बिटवीन द पॅरामेट्रिक कर्व सो आपल्याला फाइंड करायचं आहे एल एम अँड एल डॅश एम डॅश सो फॉर द पॅरामेट्रिक कर्व व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट देन द पॅरामेट्रिक डायरेक्शन हॅज द डायरेक्शन रेशियो डी यू कॉमा झिरो बाय व्ही इज द डायरेक्शन कोएफिशिएंट एल कॉमा एम इज इक्वल टू डी यू कॉमा झिरो अपॉन अंडर रूट ई डी यू स्क्वेअर सो एल कॉमा एम इज इक्वल टू 1 कॉमा झिरो अपॉन अंडर रूट ई इन सिमिलर मॅनर द डायरेक्शन रेशियो ऑफ द कर्व व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट आर झिरो कॉमा डी व्ही सो दॅट इट्स डायरेक्शन कोएफिशिएंट आर एल डॅश कॉमा एम डॅश इज इक्वल टू 0 कॉमा डी व्ही अपॉन अंडर रूट जी डी व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 0 कॉमा 1 अपॉन अंडर रूट जी लेट थीटा बी द अँगल बिटवीन द पॅरामेट्रिक कर्व देन बाय आताच आपण थेरम बघितली मागच्या लेक्चरमध्ये कॉस थीटा इज इक्वल टू एफ अपॉन अंडर रूट ई जी अँड साईन थीटा इज इक्वल टू एच अपॉन अंडर रूट ई जी हेन्स प्रूव नेक्स्ट एक्झाम्पल बघू फॉर कोन विथ द व्हर्टेक्स ॲट द ओरिजिन अँड सेमी व्हर्टिकल अँगल अल्फा शो दॅट द टँजेंट प्लेन इज द सेम ॲट ऑल पॉईंट ऑन द जनरेटिंग लाईन सो अल्फा सो दिस इज अ कोन अल्फा इज अँगल अँड आपल्याला शो करायचं आहे टँजेंट प्लेन इज द सेम ॲट अ पॉईंट ऑन द जनरेटिंग लाईन सोल्युशन बघू द पोझिशन व्हेक्टर ऑफ एनी पॉईंट ऑन द कोन विथ द सेमी व्हर्टिकल अँगल अल्फा अल्फा इज अ सेमी व्हर्टिकल अँगल अँड द ॲक्सिस ऑफ द कोन ॲज अ झेड ॲक्सिस सो पोझिशन व्हेक्टर कसं लिहितो आपण पोझिशन व्हेक्टर आर बार इज इक्वल टू यू कॉस व्ही कॉमा यू साईन व्ही कॉमा यू कॉट व्ही सो आर बार इज इक्वल टू यू कॉस व्ही कॉमा यू साईन व्ही कॉमा यू कॉट अल्फा नाऊ लेट यू फाइंड द फंडामेंटल कोएफिशिएंट आपल्याला फंडामेंटल कोएफिशिएंट फाइंड आउट करायचं म्हणजे काय काय फाइंड आउट करायला लागले आपल्याला आर वन कॉमा आर टू अँड ई ई मीन्स आर वन डॉट प्रोडक्ट ऑफ आर वन अगेन फाइंड आउट करायचं एफ एफ म्हणजे आर वन डॉट प्रोडक्ट ऑफ आर टू अगेन फाइंड आउट करायला आपल्याला जी आर टू डॉट प्रोडक्ट ऑफ आर टू अँड एच फाइंड आउट करायला लागेल आपल्याला सो आपण लेट्स फाइंड आउट करू आर वन आर वन कसं फाइंड आउट करतो आपण आर बार वरून डेल आर अपॉन डेल यू पार्शियली डेरिवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू जिथे जिथे यू आहे त्याला आपण पार्शियली डेरिवेटिव्ह करू विथ रिस्पेक्ट टू यू नी सो आर वन इज इक्वल टू यू कॉस व्ही सो कॉस व्ही वन कॉस व्ही यू साईन व्ही सो साईन व्ही यू कॉट व्ही सो कॉट अल्फा सो आर टू फाइंड आउट करू आपण आर टू इज इक्वल टू डेरिवेटिव्ह ऑफ व्ही विथ पार्शियल डेरिवेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू व्ही सो आर टू इज इक्वल टू मायनस यू साईन व्ही कॉमा यू कॉस व्ही कॉमा झिरो सो ई इज इक्वल टू ई कसं फाइंड आउट करतो आर वन डॉट प्रोडक्ट ऑफ आर वन मग आर वन ची व्हॅल्यू काय आपल्याकडे कॉस व्ही कॉमा साईन व्ही कॉमा कॉट अल्फा डॉट प्रोडक्ट ऑफ आर वन कॉस व्ही साईन व्ही कॉट अल्फा सो कॉस स्क्वेअर व्ही प्लस साईन स्क्वेअर व्ही प्लस कॉट स्क्वेअर अल्फा
So cos square v plus sin square v is equal to 1 plus cot square alpha. So each value coming out of 1 plus cot square alpha. 1 plus cot square alpha means cosec square alpha. So f find out kura one. F kaya f is equal to r1 dot product of r2 is equal to r1 chi value kaya cos v sin v cot alpha dot product of r2 chi value kaya minus u sin v u cos v 0 is equal to cos v minus u sin v. So u sin v cos v plus sin v u cos v plus sin v cos v u plus 0 into cot alpha 0. So f is equal to u sin v cos v minus u sin v cos v plus u sin v cos v get cancel. So f is equal to 0. G find out korun antar. G is equal to r2 dot product of r2 is equal to minus u sin v comma u cos v comma 0 dot product of r2 u sin v comma u cos v comma 0 is equal to u sin v into u sin v minus u sin v. So u square get minus u, minus u get plus, u square is common. So sin square v plus cos square v and 0 into 0, 0. So u square v plus cos square v is equal to 1. So g is equal to u square. And again find h. H formula ka h square is equal to e g minus f square. So e g value ka apply kade? Cosec square alpha. And g chi value ka u square, f chi value ka 0. So put this value in equation, in formula. So we take a determinant. H is equal to u cosec alpha. Now r1 cross product of r2 is equal to u minus u cos v cot alpha comma u sin v cot alpha comma u by take a determinant ijk and put value r1 cross product of r2. So r1 chi value ka apply kade cos v, r1 chi value apply cos v sin v cot alpha. So r2 chi value apply kade minus u sin v u cos v 0 and take a determinant. We solve, substitute, and we solve this value minus u sin u cos v cot alpha comma u sin v cot alpha comma u. Hence n bar is equal to, n bar kasa find out karto, n bar is equal to r1 cross product of r2 upon h. So r1 cross product of r2, put this value minus u cos v cot alpha minus u sin v cot alpha v upon h. H value kapta u cosec alpha. So n bar is equal to u, u get cancelled. So cos v cot alpha upon cosec alpha is equal to minus cos v cos alpha. Again u get cancelled. So sin v cot alpha upon cosec alpha is equal to minus v cos alpha comma u get cancelled. 1 upon cosec alpha, 1 upon cosec alpha means sin alpha to tangent plane. Thus the surface normal n bar is independent of u. This implies that the tangent plane is the same at all point along a generating line. Example number 3 babu. For a right helicoid given by the u cos v u sin v AB, determine r1, r2, n at a point on the surface and the direction of the parametric curve. Find the direction making angle theta by pi by 2 at a point on a surface with the parametric curve v is a constant. We write a helicoid given by aplyala given dilela u cos v u sin v AB, determine r1, r2, n at a point on the surface. Direction parametric curve आपल्याला फाइंड करायचा डायरेक्शन मेकिंग द अँगल पाय बाय टू थीटा फाइंड आउट करायचा आहे. थीटा इज इक्वल पाय बाय टू फाइंड आउट करायचा आहे. सो लेट सोल्यूशन पाहू आपण. नाव एनी पॉइंट ऑन द राईट हेलिकॉइड आर बार इज इक्वल टू यू कॉस व्ही यू साइन व्ही ए व्ही. बाय डेफिनेशन ऑफ राईट हेलिकॉइड
किंवा आपल्याला गिवनच दिलेलं आहे. हेन्स आपण आर बार वरून आर वन आर टू फाइंड आउट करतो, नंतर ई फाइंड आउट करतो, नंतर एफ फाइंड आउट करतो, नंतर जी अँड अगेन एच फाइंड आउट करतो. सो आर वन कसं फाइंड आउट करतो, डेल आर अपॉन डेल यू पार्शियली डेरिवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू, जिथे जिथे यू आहे तिथे आपण पार्शियल डेरिवेटिव्ह करू. सो आर वन इज इक्वल टू कॉस व्ही यू कॉस व्ही वन कॉस व्ही यू साइन व्ही वन साइन व्ही ए व्ही नॉट टर्म ऑफ यू सो कॉन्स्टंट टर्म इज इक्वल टू झिरो. डे आर टू फाइंड आउट करू, आर टू कसं करतो डेरिवेटिव्ह पार्शियली डेरिवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू व्ही, जिथे जिथे व्ही आहे तिथे आपण पार्शियली डेरिवेटिव्ह करू विथ रिस्पेक्ट टू व्ही नी. सो आर टू इज इक्वल टू मायनस यू साइन व्ही, कॉस व्हीचा डेरिवेटिव्ह काय होईल मायनस साइन व्ही, सो मायनस यू साइन व्ही कॉमा साइन व्हीचा कॉस व्ही, सो यू कॉस व्ही डेरिवेटिव्ह ऑफ ए व्ही सो ए ई इज इक्वल टू आर वन डॉट प्रोडक्ट ऑफ आर वन इज इक्वल टू कॉस व्ही कॉमा साइन व्ही कॉमा झिरो कॉस व्ही कॉमा साइन व्ही कॉमा झिरो. सो आर वन डॉट प्रोडक्ट ऑफ आर टू इज इक्वल टू कॉस व्ही इंटू कॉस व्ही स्क्वेअर प्लस साइन व्ही इंटू साइन व्ही साइन व्ही स्क्वेअर. सो बाय ट्रिग्नोमेट्री इनइक्वालिटी कॉस स्क्वेअर व्ही प्लस साइन स्क्वेअर व्ही याची व्हॅल्यू वन येते. सो ई इज इक्वल टू वन. एफ फाइंड आउट करू, एफ इज इक्वल टू आर वन डॉट प्रोडक्ट ऑफ आर टू. सो कॉस व्ही साइन व्ही कॉमा झिरो डॉट प्रोडक्ट ऑफ आर टू यू साइन व्ही यू कॉस व्ही ए सो कॉस व्ही इंटू यू साइन व्ही. सो धीस टर्म सब्स्टिट्यूट सो एफ इज इक्वल टू झिरो जी इज इक्वल टू आर टू डॉट प्रोडक्ट ऑफ आर टू. सो धीस टर्म विल बी सब्स्टिट्यूट अँड पुट धीस व्हॅल्यू अँड जी इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. देन एच फाइंड आउट करू, एच इज इक्वल टू ई जी मायनस एफ स्क्वेअर. ईची व्हॅल्यू पुट केली आपण, ईची व्हॅल्यू काय आपल्याकडे वन. सो जीची व्हॅल्यू काय आपल्याकडे यू स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि एफची व्हॅल्यू काय आपल्याकडे झिरो. सो एच इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अँड सो एच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ यू स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. अगेन आर वन क्रॉस प्रोडक्ट ऑफ आर टू इज इक्वल टू ए साइन व्ही मायनस ए कॉस व्ही कॉमा यू बाय डिटर्मिनंट. बाय डिटर्मिनंट घेऊन सॉल्व्ह आउट केल्यावर आपल्याला आर वन क्रॉस आर टूची व्हॅल्यू मिळेल. सो नाऊ एन बार इज इक्वल टू आर वन क्रॉस आर टू अपॉन एच इज इक्वल टू ए अपॉन अंडर रूट यू स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू साइन व्ही कॉमा मायनस ए अपॉन अंडर रूट ऑफ यू स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर कॉस व्ही कॉमा यू अपॉन अंडर रूट ऑफ यू स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आपण आर वन क्रॉस प्रोडक्ट ऑफ आर टूला एन इज इक्वल टू आर वन क्रॉस प्रोडक्ट आर टू एच आपण सेपरेट सेपरेट लिहिलं. आर वन क्रॉस प्रोडक्ट आर टू ची व्हॅल्यू घेतली ए अपॉन एच ची व्हॅल्यू आपल्याकडे अंडर रूट ऑफ यू स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर साइन व्ही ॲज इट इज मायनस ए अपॉन अंडर एच ची व्हॅल्यू पुट केली अंडर रूट ऑफ यू स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर कॉस व्ही आणि यू अपॉन अंडर एच ची व्हॅल्यू पुट केली यू स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. सो लेट द कंपोनंट ऑफ एन बार बी द एन वन एन टू एन थ्री देन द डायरेक्शन कोएफिशियंट ऑफ द पॅरामेट्रिक कर वन अपॉन अंडर रूट ई कॉमा झिरो इज इक्वल टू वन कॉमा झिरो अँड झिरो कॉमा वन अपॉन अंडर रूट जी इज इक्वल टू झिरो कॉमा वन अपॉन अंडर रूट यू स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. इफ वाय इज द अँगल मेड बाय एन बार विथ द झेड एक्सिस देन कॉस एन कॉस इज इक्वल टू एन थ्री इज इक्वल टू यू अपॉन अंडर रूट यू स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. इफ एल डॅश एम डॅश इज द डायरेक्शन कोएफिशियंट ऑर्थोगोनल टू द पॅरामेट्रिक डायरेक्शन व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट देन बाय द थेरम. आपण मागच्या लेक्चरमध्ये थेरम बघितलेला एल डॅश एम डॅश इज द डायरेक्शन कोएफिशियंट असताना ऑर्थोगोनल पॅरामेट्रिक डायरेक्शन व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट देन बाय थेरम एल डॅश इज इक्वल टू वन अपॉन अंडर रूट एच सॉरी वन अपॉन एच इंटू एफ एल प्लस जी एम अँड सेकंड एम डॅश इज इक्वल टू वन अपॉन एच ई एल प्लस एफ एम अँड धीन सबस्टिट्यूट फॉर द एल एम ई एफ जी अँड एच देन वी द अबो स्टेप वी हॅव एल डॅश इज इक्वल टू ए अँड एम डॅश इज इक्वल टू एल अपॉन अंडर रूट यू स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. विच द डायरेक्शन ऑफ द पॅरामेट्रिक कर यू इज इक्वल टू कॉन्स्टंट धीस इज रिक्वायर्ड रिझल्ट सिन्स द पॅरामेट्रिक कर आर ऑर्थोगोनल. हेन्स